ठाणे बेलापूर रोड वरील सर्विस रोड बद्दल तुम्ही सभागृहात उल्लेख केला, त्यामध्ये दोन असे हॉटेल्स आहेत त्यांनी अतिक्रमण करण्याचा ते प्रयत्न करतायत, काय सुद्धा अतिक्रमण नाही आहे की ठाणे बेलापूर रोड हा महापालिकेने तयार केलेला रोड आहे, विदाउट टोल आहे. नवी मुंबई महापालिकेचं मुख्यालय ते ठाण्याची हद्द असा जवळजवळ 25 किलोमीटरचा रस्ता विदाउट सिग्नल अशा प्रकारची आमची योजना आहे, आणि त्याकरता सर्व्हिस रोड त्या ठिकाणी MIDC कडून मागितला आणि MIDC ने दिला, म्हणजे जागा दिली, बांधला तो महापालिकेने. आता त्या सर्व्हिस रोडच्या बाजूला काही ठिकाणी 40x50 मीटर, काही ठिकाणी 20x25 मीटर असे छोटे छोटे भूखंड आहेत. खरं म्हणजे ते सर्व्हिस रोडच्या बाजूला ते बांधल्यामुळे त्या ठिकाणी हॉटेलमध्ये येणाऱ्या गाड्या तिथेच उभ्या राहतात सर्व्हिस रोडला. यदा कदाचित ज्याला ट्रॅफिक मेन रोडची जाम होते त्याला सर्व्हिस रोडचा वापर होतो आणि लोकांना सुविधा मिळते. DAKC धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीच्या बाजूला 2 हॉटेलं बांधली, रात्री जर तिथे गेले तर तिथे गाड्या उभ्या असतात आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा. सविता केमिकल नावाची कंपनी आहे, त्या कंपनीच्या बाजूला सुद्धा एक हॉटेल बांधलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा मेन रस्त्याला अडथळा. आणि म्हणून MIDC ने सर्व्हिस रोडच्या, मी पत्र दिलं म्हणजे त्यांचं रिजनल ऑफिसरला दिलं, तिथल्या मुख्य CEO ला दिलं, उद्योगमंत्र्यांना दिलं, माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं, विरोधी पक्षनेते दोन्ही विधान परिषद विधानसभा दोघांना दिलं, आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही आणि स्वतः जाऊन मी त्या ठिकाणी असलेल्या जागेवर वृक्षारोपण पण करून टाकलं. आता त्यांनी काय एकूण धोरण घेतले ते अजून समजलेलं नाही, वाट बघतो आम्ही. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेच्या महासभेनं DP मध्ये म्हणजे जर DP प्लॅन ज्याला महासभेत मंजूर केला गेला त्याला जे भूखंड त्या ठिकाणी हॉस्पिटल करता, शाळेकरता, बाग बगीचे किंवा अन्य सार्वजनिक बाबीकरता रिझर्व केले गेले त्याच्यातले 500 मीटरच्या वरचे भूखंड महापालिकेने ते घ्यायचे नाहीत, सिडकोने त्यांना द्यायचे नाहीत अशा प्रकारचा फतवा नगरविकास खात्याने काढला आणि त्या गोष्टीला आम्ही विरोध केलेला आहे. 7 तारखेला या म्हणजे 7 जानेवारीला कोर्टामध्ये केस आहे. मी आज माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री